नमस्कार, मी इम्रान सर, SCA फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. काही दिवसापूर्वी मला काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवरती रिक्वेस्ट केली का व्हिडिओची लेंथ थोडीशी कमी करा, खूप मोठी अशी लेंथ होत आहे. त्या विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल का व्हिडिओची लेंथ मी कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, पण आता सध्याला जे व्हिडिओ अपलोड होत आहे तर त्यामध्ये जो कॉन्टेंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि मी तो व्हिडिओ लहान बनवण्याचा हाही प्रयत्न केलेला आहे, पण कुठल्याही प्रकारची माहिती मी स्किप केलेली नाही. मला असं वाटतं आहे तुम्हाला घरी बसूनही एकदम पद्धतशीरपणे समजलं पाहिजे, म्हणून मी व्हिडिओची लेंथ आहे तशी जितक्या ज्या लेंथचा तो बनलेला आहे त्याच लेंथचा अपलोड करत आहे. तर तुम्हाला विनंती असेल, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं असेल, घरी बसूनही अगदी क्लाससारखं कॉलेजसारखं शिक्षण करायचं असेल, तर तुम्ही व्हिडिओच्या लेंथवर फोकस करू नका, त्यामध्ये शिकवलेलं जे कॉन्टेंट आहे त्यावरती फोकस करा. ओके बाळांनो, तर बाळांनो आज आपण चालू करणार आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही पोयम. तर चला, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालता चालू करू. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका. ओके. वॉल्ट व्हिटमन 1819 to 1892 वॉज एन अमेरिकन पोएट, एसिस्ट अँड जर्नलिस्ट. व्हिटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन द अमेरिकन कॅनन अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. तर वॉल्ट व्हिटमन यांचा जन्म 1819 झाला आणि यांचा मृत्यू 1892. हे एक अमेरिकन पोएट आहे, त्यासोबत ते एक निबंधकार आहे आणि जर्नलिस्टसुद्धा आहे. तसेच यांना फ्रीवर्सचा फादर असं संबोधलं जातं, म्हणजे यांना काय म्हणतात अमेरिकामध्ये, फादर ऑफ फ्रीवर्स. आता फ्रीवर्स म्हणजे मुक्त छंद, म्हणजे त्यांचं लिखाण एकदम मुक्त पद्धतीचं असतं. जे असे लेखक फ्रीवर्सचा वापर करून जेव्हा पोयम लिहितात तर त्यांच्या पोयममध्ये कुठल्याही प्रकारचा रायमिंग वर्ड्स नसतात, कुठल्याही प्रकारचं यमक जुळणारे जे शब्द आपण पोयममध्ये आपल्याला दिसून येतात. तर जेव्हा पण एखादा कवी फ्रीवर्सचा वापर करतो तर त्याच्या त्या पोयममध्ये यमक जुळणारे शब्द जे आहे ते तुम्हाला दिसणार नाही, कुठल्याही प्रकारचं रायमिंग दिसणार नाही. फक्त आणि फक्त त्या कवितेचा जो मीनिंग आहे, तो जो अर्थ आहे, तोच फक्त महत्त्वाचा असतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फ्रीवर्स म्हणजे काय? तर मुक्त छंद. ओके. म्हणजेच जो कवी फ्रीवर्सचा वापर करून लिखाण करतो तर त्याच्या डोक्यात फक्त कवितेचा अर्थ हा महत्त्वाचा असतो. तो रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द या साऱ्या ज्या गोष्टी आहे यावरती त्याचा फोकस नसतो असं आपण म्हणू शकतो. ओके. पुढे बघा, काही त्यांच्या प्रसिद्ध स्टोरीज या आपल्याला पुढे दिलेल्या आहे, त्यांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन आहे. ही ग्रेव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. हिज मेजर वर्क लीव्स ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन July 1855. हीज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोयम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. आता यांची काही स्टोरीज आहे, काही पोयम्स आहे, त्या पोयम्सच्या बाबतीत आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. जसं त्यांची एक पोयम आहे, ओ कॅप्टन माय कॅप्टन. आय थिंक तुम्हाला 10th सिलेबसमध्ये ही पोयम तुम्ही अभ्यासली असेल आणि खूप अशी छान अशी ही पोयम आहे. ह्या पोयम जी वॉल्ट व्हिटमनने कधी लिहिली होती, तर अब्राहम लिंकन यांची जेव्हा डेथ झाली होती त्यावेळेस वॉल्ट व्हिटमनने ही त्यांना ही पोयम अर्पण केली होती किंवा त्यांच्यावरती ही पोयम त्यांनी लिहिली होती. आणि ही जी पोयम आहे ती खूप जास्त प्रसिद्धही झाली होती. ओके. आता पुढे आपल्याला अबाउट पोयम, म्हणजे पोयमच्या बाबतीत काय दिलेलं आहे ते इन शॉर्ट बघायचं आहे. तर व्यवस्थित लक्ष असून द्या. द सेक्शन ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्स ऑफ ग्रास. ही जी पोयम आहे तर ही कशामधून घेतलेली आहे,
तर लीव्ज ऑफ ग्रास ही जे कवितांचा संग्रह आहे त्यामधला हा छोटासा एक आपण म्हणू शकतो एक सेक्शन आहे आणि तोच आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. इट इज ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. इट गिव्ज अस पोएट्स रियलायझेशन्स दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल और यूनिवर्सिटी. अ रोड इज समथिंग एवरी वन यूजेस वेदर रिच और पुअर एंड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. द रोड सिग्निफाइज मोबिलिटी. वन कैन टेक द रोड एज अ पॉइंट टू स्टार्ट ओवर टूवर्ड समथिंग न्यू. Whitman talks about the people and places. The argues against staying in one place for too long. Although the hospitality may be true. आता बघा या स्टोरीमध्ये आपल्याला वॉल्ट विटमनने या स्टोरीच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे स्टोरी थोडक्यात काय आहे तर या स्टोरीमध्ये बघा आपल्याला लक्षात येईल का वॉल्ट विटमनने एका रस्त्याच्या बाबतीत म्हणजे रस्ता जीवनाचा जो रस्ता आहे जीवनाचा जो प्रवास आहे त्याला स्पष्ट केलेला आहे. जीवनाचा जो प्रवास आहे जीवनामध्ये असंख्य लोक आहे जे त्यांच्याकडे जे पण आहे त्यात असमाधानी असतात. त्यांना जेही मिळालेलं आहे ते त्याच्यात समाधानी नसतात. पण या पोयमच्या माध्यमातून आपल्याला वॉल्ट विटमनने जीवनात आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी कसं राहायचं समाधानी कसं स्वतःला समजून घ्यायचं या गोष्टी सांगितलेल्या आहे. त्यासोबतच पोएट आपल्याला हेही सांगत आहे का जो जीवनाचा रस्ता आहे तर जीवनाच्या रस्त्यावर चालताना गरीब श्रीमंत असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. गरिबांसाठीही जीवन तसंच आहे आणि श्रीमंतांसाठीही जीवन तसंच आहे. या पद्धतीचा काहीतरी मेसेज आपल्याला पोएट या पोयमच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने एक देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खूप छान अशी पोयम आहे अगदी शॉर्ट पोयम आहे. विदिन 10 मिनिट्समध्ये आपण ही पोयम आता कवर करणार आहे. फक्त तुमचं लक्ष असून द्या. ओके सो चालू करूया आपली पोयम जिचं नाव आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आता याचा शब्दशः अर्थ घेतला तर तुम्ही ट्रान्सलेट केलं त्याचा अर्थ होईल खुल्या रस्त्यांची गाणे. पण ओपन शब्दाचा अर्थ जर तुम्ही इथे लक्ष दिलं तर ओपन शब्दाचा अर्थ आहे मोकळा किंवा सगळ्यांसाठी खुला सर्वांसाठी समान असा रस्ता असं आपण म्हणू शकतो. सो विदाऊट वेस्टिंग अ टाईम आपण चालू करूया आपली ही छान अशी पोयम. ओके सो फर्स्ट स्टांजा मी रीड करत आहे व्यवस्थित लक्ष असून द्या. स्टांजा म्हणण्यापेक्षा लाईन बाय लाईन मी ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगणार आहे व त्या पोयममधील दडलेला अर्थ तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. ओके अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एवर आय चूज. बघा किती छान पद्धतीने आपल्याला इथे सुरुवातीलाच पोयमची जी सुरुवात आहे खूप छान पद्धतीने केली आहे. कवी म्हणत आहे का एक पाऊल हलक्या मनाने मी टाकत आहे. काय म्हणत आहे तर एक पाऊल हलक्या मनाने सॉफ्ट हार्टेड किंवा लाईट हार्टेड या पद्धतीने मी टाकत आहे. जीवनाचा प्रवास करताना हा जो एक रस्ता मला जीवन कसं जगायचं आहे जीवन जगताना जो मला रस्ता मिळालेला आहे म्हणजे जीवन या रस्त्यावरती मी जे जगत आहे असंही आपण म्हणू शकतो. तर जीवनाचा हा जो रस्ता आहे हा रस्ता जीवन जगण्यासाठी मला मार्गदर्शन करत आहे मला लीड करत आहे माझं नेतृत्व करत आहे. त्यानंतर हा जो रस्ता आहे तर रस्ता कसा आहे तेही आपल्याला त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर रस्ता कसा आहे एकदम हेल्दी आहे
हा जो जीवनाचा रस्ता आहे, हा जो मार्ग आहे, हा खूप निरोगी आहे, फ्री आहे। फ्री म्हणजे मोकळा आहे, कुठल्याही प्रकारचं या जीवनाच्या रस्त्यावरती बंधन नाही। द वर्ल्ड बिफोर मी, आणि संपूर्ण जग हे माझ्या समोर उभा आहे, असं आपल्याला इथे कवी या स्टांजाच्या मार्फत सांगत आहे। खूप छान पद्धतीने आपल्याला कवितेची सुरुवात इथे कवयित्रीने म्हणजेच पोएटने इथे दिलेली आहे। पुढे बघा, हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ आय एम गुड फॉर्च्यून। बघा किती जबरदस्त पद्धतीने पोएटने इथे आपल्याला सांगितलेलं आहे। पोएट म्हणत आहे का, एवढं सगळं मला मिळालेलं आहे, इतकं भरभरून माझ्याकडे मला सगळं काही मिळालेलं आहे, तर मग मी इतकं सगळं माझ्याकडे आहे तर मी आता माझ्या नशिबाला दोष का देऊ, म्हणजे आता मी माझ्या नशिबाकडून काय अपेक्षित ठेवू, असं आपल्याला तिथे सांगताय। का माझ्याकडे आहे ते मला खूप जास्त झालेलं आहे, म्हणजे खूप जास्त म्हणजे कसं, मी त्यात समाधानी आहे, जे पण माझ्याकडे आहे ते मला खूप सारं मिळालेलं आहे, मग आता मी नशिबाच्या भरोशावर का बसू किंवा नशिबाकडून काय मागू, माझ्याकडे जे आहे ते मलाच खूप पुरेसं आहे, असंही आपल्याला इथे ते सांगताय। हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग। आणि बघा किती छान पद्धतीने सांगताय, का एवढं सगळं माझ्याकडे आहे मग मी कशाची तक्रार करू, कुणाला तक्रार करू, म्हणजे कुणाला तक्रार करू म्हणजेचा अर्थ ते नशिबाला किंवा देवाला असं आपण म्हणू शकतो। तर मी इतकं सगळं मला जे मिळालं आहे तर यावरून मी देवाला कशाला तक्रार करू, माझ्या नशिबाला कशाला तक्रार करू, जे पण मला काम करायचं आहे किंवा जे पण मी काही करत आहे तर ते मी का पुढे ढकलू, का त्याला पोस्टपोन करू, मला त्याला पोस्टपोन करण्याची गरज नाही, त्यासोबतच मला कुठल्याही प्रकारची आता गरज नाही, माझ्याकडे जे आहे त्यात मी खूप समाधानी आहे। पुढे बघा, डन विथ इनडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज क्युरेलस क्रिटिसिझम। आणि बघा किती मार्मिक पद्धतीने ते आपल्याला इथे सांगताय, का ते म्हणताय का आता म्हणजे कवी जे आहे, तर कवी जीवनाच्या आपण म्हणू तिसऱ्या टप्प्यात आहे किंवा तिसऱ्या टप्प्यात असल्यानंतर त्यांनी तिसऱ्या टप्प्याचा विचार करून ही कविता लिहिली असावी, कदाचित मला असं वाटतं। कारण बघा, व्यक्ती तीन व्यक्तीच्या जीवनात तीन महत्त्वाचे स्टेप किंवा टप्पे येत असतात, फर्स्ट बालपण, सेकंड त्याचं तरुणपण म्हणजे तो जेव्हा यंग असतो, आणि थर्ड ओल्ड जेव्हा तो म्हातारा होत असतो, जेव्हा तो म्हातारा असतो। तर बालपणी बघा, बालपणी मनुष्याच्या जीवनामध्ये कसं असतं, एक उत्साह असतो किंवा एक बालपण असतं, त्याच्यात एक जो आपण म्हणू शकतो बालपणा असतो, त्याला इतकी समज नसती, तर त्याचं बालपण त्या समजमध्येच निघून जातं, खेळण्यात निघून जातं असे आपण म्हणू शकतो। त्यानंतर तारुण्य जास्त, तर तारुण्य हे पैसा कमवण्यात, जीवन जगण्यात, कष्ट करण्यात असं निघून जातं, आणि उरलेलं फक्त जे म्हातारपण आहे, तर तोच व्यक्ती समाधानीपणे म्हातारपण जगू शकतो जर त्याने त्याचं तरुणपण आणि बालपण योग्य पद्धतीने वापरलं असेल, त्याचा वापर केला असेल, तर म्हणजे ज्यावेळी जे काम करायचं होतं ते जर त्याने केलं असेल, जसं आता तुमचं वय आहे अभ्यास करायचं, जर तुम्ही या वयात अभ्यास केला आणि त्यानंतर काम करायच्या वयात जर तुम्ही काम केलं, तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचं जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा म्हातारे होशान, तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच या कवीसारखे समाधानी असणार, कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडे मोह नसणार, लालच नसणार, असं आपण इथे समजू शकतो। तर कवी म्हणताय का, माझ्या जीवनातील ज्या इनडोर कंप्लेंट्स आहे, म्हणजे घरातल्या ज्या कटकटी म्हणजे आपण कटकटी आहे किंवा ज्या तक्रारी आहे, त्यासोबतच बाहेरच्या जीवनाच्या ज्या तक्रारी आहे, ज्या क्रिटिसिझम, ज्या टीका माझ्यावर होत होत्या किंवा ज्या झाल्या आहे, तर हा जो काळ आहे तो संपूर्ण काळ आता माझा संपलेला आहे, आणि आता मी कसा आहे म्हणे समाधानी आहे। पुढे शेवटच्या
दोन लाईनी यावरती व्यवस्थित लक्ष द्या. स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड द अर्थ दॅट इज सफिशियंट. आणि कवी म्हणत आहे का आता हा जो जीवनाचा मी प्रवास करत आहे तो अगदी खंबीरपणे अगदी आपण म्हणू शकतो मजबूतीने मी करत आहे. मला कुठल्याही प्रकारची आता गरज नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. जे माझ्याकडे आहे त्यात मी समाधानी आहे असं ते आपल्याला म्हणत आहे. पुढे ते ही म्हणत आहे का ही जी पृथ्वी आहे किंवा या पृथ्वीपासून मला जे मिळालेलं आहे किंवा जे मिळत आहे त्यात मी समाधानी आहे, ते माझ्यासाठी सफिशियंट आहे किंवा पुरेसा आहे असंही आपण इथे म्हणू शकतो. आता आपण पेज नंबर 95 आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आता कवी आपल्याला इथे म्हणत आहे का म्हणे आता मला कशाचीच गरज नाही म्हणे. म्हणजे कॉन्स्टलेशन म्हणजे काय, तर जे विद्वान असता किंवा विशिष्ट क्षेत्रामधील नामवंत व्यक्ती असं आपण म्हणू शकतो. तर मला असा कुठल्याही विद्वानाची गरज नाही, नशिबाची गरज नाही, कशाचीही गरज नाही आहे. ते अजून पुढे म्हणत आहे आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ते म्हणत आहे मला माहीत आहे की ते जिथे आहे तिथे ते योग्य आहे. म्हणजे जे व्यक्ती किंवा नशीब आपले ग्रह तारे असं आपण म्हणू शकतो, जी गॅलेक्सी आहे, डेस्टिनी आहे, या सर्व ज्या गोष्टी आहे, तर या जिथे आहे तिथे त्या योग्य आहे असं आपल्याला म्हणत आहे. मला यांची कुठल्याही प्रकारची गरज नाही. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आणि ते म्हणत आहे मला माहीत आहे की त्यांना जे त्या क्षेत्रात मिळत आहे त्यात ते समाधानी आहे. म्हणजे जे विद्वान व्यक्ती आहे, जे विद्वान व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जे मिळत आहे त्यांना ते समाधानी असेल, त्यांना जेही मिळत आहे त्यात ते समाधानी असेल. ओके, आता थोडंसं आपल्या कविता इथे थोड्याशा वेगळ्या टर्निंग पॉईंट आपण म्हणू शकतो, कविता थोड्याशा वेगळ्या प्रवाहात आता आपल्याला नेते. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. आता तुम्ही सगळ्यात अगोदर तर हा जो नवीन शब्द आहे हा एकदम चांगला शब्द, याचा तुम्ही निगेटिव्ह अर्थ घेऊ नका. कारण बर्डन म्हणजे दडपण असा होतो, पण याचा तुम्ही निगेटिव्ह अर्थ घेऊ नका, तर याचा एक पॉझिटिव्ह अर्थ तुम्ही ते समजून घ्या. कवी म्हणत आहे स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. म्हणजे कवी ते आपल्याला म्हणत आहे का माझ्या जीवनात जे बर्डन आहे ते माझ्यासाठी कसे आहे डिलिशियस. डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट, तसा त्याचा शब्दशः अर्थ तो होतो. पण ॲक्च्युली कविता कवयित्रीला किंवा पोएटला असं सांगायचं आहे का जे पण माझ्या जीवनामध्ये आता ते जे बर्डन आहे तर ते बर्डन नाही, ते माझ्यासाठी ती एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्याही त्यांच्या आठवणी असेल, ज्याही त्यांच्या मेमोरीज असेल, ज्याही त्यांच्या बर्डन्स म्हणजे ज्या दडपण आपण म्हणू शकतो, ज्या आपल्यासाठी एखादी गोष्ट दडपण वाटती, अशी कोणती गोष्ट, तर कवीला ती गोष्ट आता चांगली वाटत आहे, एक बरी वाटत आहे, हवीशी वाटत आहे असंही आपण म्हणू शकतो. आय कॅरी देम मेन अँड वुमन, आय कॅरी देम विथ मी वेअर आय गो. आणि आपल्याला ते पुढे म्हणत आहे का जसं मी जिथे जाणार आहे तिथे हे माझ्यासोबतच येणार आहे. मला मी जिथेही जाईल मला माझ्यासोबत यांना घेऊन चालावं लागेल. मग त्यात मेनही आहे, विमेन बी आहे, यांना सर्वांना मला धरून चालावं लागेल, माझ्यासोबत घेऊन चालावं लागेल, किंवा त्यांचा हात धरून मला त्यांना पुढे न्यावं लागेल असे आपण इथे म्हणू शकतो. आय स्वेअर इट इज नॉट सॉरी इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. आणि बघा किती छान पद्धतीने ते म्हणत आहे का मला आता हे अशक्य आहे. मी शपथ खाऊन सांगतो, मी आय स्वेअर म्हणजे शपथ घेऊन सांगतो का मला यांना सोडणं, यांना रीड करणं म्हणजे मुक्त करणं, यापासून दूर जाणं हे अशक्य आहे. यांच्यासोबतच आता माझं राहिलेलं आयुष्य मला हे काढायचं आहे, त्यांना घेऊन मला चालायचं आहे असं इथे सांगत आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल्ड देम इन रिटर्न. बघा आता कवी काय म्हणत आहे का म्हणे जितक्याही माझ्या जीवनातले हे डिलिशियस बर्डन आहे, जितक्याही आठवणी आहे, जितकेही लोकं आहे, जितकेही फ्रेंड्स आहे, फॅमिली आहे, तर यांनी मला आतापर्यंत खूप सारं असं दिलेलं आहे, त्यांनी माझ्यासाठी खूप
काही केलेलं आहे, पण आता वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायची, त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची, कारण त्यांनी जे मला दिलेलं आहे त्यात मी एकदम भरून उरलेलो आहे, मी त्यात समाधानी आहे, पण आता मात्र वेळ आहे तर ती त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची, त्यांना सोबत घेऊन चालायची, असं आपल्याला कवी सांगत आहे. तर बाळांनो, अगदी छोटीशी पोयम आहे आणि या पोयमचा जर शॉर्टमध्ये जर समजून सांगायचं ठरलं तर एक मॅसेज या पोएटने आपल्याला या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. कवी म्हणत आहे का, जीवनात आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा. आज कोरोनाचा काळ चालू आहे, कोरोनामध्ये ऑफलाईन शिक्षण सध्याला चालू व्हायची काही लक्षणं दिसत नाही आहे, ते दूरदूरपर्यंत दिसत नाही, पण सध्याला तुमच्याकडे ऑनलाईन शिक्षण हे ऑप्शन आहे. तर तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही अभ्यास करा. काही इतके दुर्दैवीय पण म्हणजे इतके दुर्दैवी ना नशीब आहे, काही विद्यार्थ्यांचं इतकं नशीब खराब आहे का, त्यांना ऑनलाईन शिक्षणसुद्धा मिळत नाही आहे, पण तरीसुद्धा ते अभ्यास करण्याची त्यांची जी जिद्द आहे ते आपण कुठे ना कुठे आपल्याला दिसून येते. तर तुम्हाला तर ऑनलाईन शिक्षण मिळत आहे, तर याचा खूप सारा फायदा करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला तुमची अडचणी शेअर करत चला. इतर विषयाचेही आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळतच आहे, अकाउंट असेल, इंग्लिश असेल, थेरॉटिकल सब्जेक्ट असेल, तर कुठल्याही विषयाची अडचण असेल, काही नोट्स लागत असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्यावरती मला ओनली मेसेज करा, चॅप्टरचं नाव टाका, तुमचं नाव पाठवा, ॲड्रेस पाठवा, मी तुम्हाला नक्कीच तुम्हाला ज्या नोट्स पाहिजे त्या अवेलेबल करून देईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.